पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे। प्राध्यापक नरेंद्र महाले यांचा टॉपर झोन क्लास, JEE आणि नीट परीक्षेसाठी धुळे शहरातील एकमेव क्लास। सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। धुळे महापालिका क्षेत्रात आलेल्या 5 गावांमधील हरकतींवर सुनावणी झाली। नागरिक आक्रमक झाल्याने 56 मालमत्तांची फेरमोजणी करण्याची घोषणा। OBC समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न, संघटन मजबूतीला प्राधान्य द्या, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे OBC मेळाव्यात प्रतिपादन। पावसावर केवळ बियाणे आणि खत विक्रेतेच अवलंबून असतात असे नाही, पावसाने हजेरी लावल्यामुळे हंगामी व्यावसायिक छत्री विक्रेत्यांना कमाईची संधी। राजस्थानमध्ये हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना, देशातील हिंदूंच्या भल्यासाठी राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार हटवून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, हिंदू जागरण मंचची मागणी। आणि मातृसेवा संघाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब आणि रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शालेय साहित्याचे वाटप, गरीब मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न। आता बातम्या विस्ताराने। धुळे महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या 5 गावांमधील वाढीव मालमत्ता कर आकारणीस नागरिकांनी तीव्र विरोध केला। पहिल्यांदा नागरी सुविधा द्या, त्यानंतरच मालमत्ता करात वाढ करा असे म्हणत नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे महापालिकेत सुनावणी होत असताना काहीसा गोंधळ निर्माण झाला। अखेरीस महापालिका प्रशासनाने 56 मालमत्तांची फेरमोजणी करणार असल्याचे सांगितले, त्यानंतर गोंधळ कमी झाला, पण मोठ्या प्रमाणात कर आकारणी झाली असून ती मागे घेण्यात यावी या मागणीवर नागरिक ठाम आहेत। December 2018 महापालिकेची निवडणूक होण्यापूर्वी धुळे शहराच्या क्षेत्रफळात वाढ करण्यात आली। धुळे शहरापासून जवळ असलेल्या वरखेडी, बाळापूर, महिंदळे, मोराणे आणि अवधान या गावांचा समावेश करून त्यांना उपनगराचा दर्जा देण्यात आला, पण प्रत्यक्षात गावाच्या नावापुढे केवळ उपनगर हे नाव आलागलं, वस्तुस्थितीत काहीही बदल झालेला नाही। उलट पक्षी पूर्वीच्या तुलनेत या गावांच्या बकालपणात वाढ झाली आहे। महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर मालमत्ता कर आकारणीत वाढ झाली, मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर आकारणी झाली असून ती आम्हाला मान्य नाही असं नागरिकांचं म्हणणं होतं। महापालिका प्रशासनाच्या अहवालानुसार निर्धारित वेळेत वरखेडी येथून 95, बाळापूर येथून 120, महिंदळे येथून 116, मोराणे येथून 68 तर अवधान येथून 80 हरकती घेण्यात आल्या होत्या। या हरकतींवर महापालिका सभागृहात सुनावणी झाली, त्यावेळी हरकत घेणाऱ्यांपैकी 341 जण हजर तर 138 जण गैरहजर होते। कोणत्याही नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत, तरी देखील मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची आकारणी का झाली अशी विचारणा हरकत घेणाऱ्यांनी केली, तेव्हा महापालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आलेलं नाही, त्यामुळे हरकत घेणारे अधिकच आक्रमक झाले। अखेरीस महापालिका प्रशासनानं वरखेडीत 13, बाळापूरमध्ये 14, महिंदळे येथे 11 तर मोराणे तसंच अवधान येथील प्रत्येक 9 मालमत्तांची फेरमोजणी करून मालमत्ता कराची आकारणी होईल असं उपायुक्त पल्लवी शिरसाठ यांनी सांगितलं। प्रत्येकाला सुनावणीचे अधिकार दिले, प्रत्येक गावाने प्रत्येकाला वैयक्तिक सुनावणीसाठी याच्यासाठी बोलवलंय। बेकायदेशीर
बेकायदेशीर सावकारी करीत अवैधपणे संपत्ती जमविणाऱ्या राजेंद्र बंब याच्या पाठोपाठ त्याचा भाऊ संजय बंब याला गजाआड करण्यास जिल्हा पोलीस यंत्रणेला यश आले आहे. 2 दिवसांपूर्वीच संजय बंब याच्या नावे असलेल्या लॉकरमधून 1,00,000 रुपये पोलिसांनी हस्तगत केले होते. मालेगाव येथील दिनेश लॉजमध्ये पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील यांनी दिली. धुळे शहरात प्रथमदर्शनी LIC एजंट आणि सामाजिक कार्यकर्ता असल्याची ओळख राजेंद्र बंब यांना निर्माण केली होती, पण प्रत्यक्षात तो बेकायदेशीरपणे सावकारी व्यवहार करीत असे. त्याच्याकडे काम करीत असलेल्या तरुणानं त्याच्याविरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली. त्यानंतर 1 जूनला राजेंद्र बंब याला अटक करण्यात आली. त्याच्या नावे असलेल्या बँक आणि पतसंस्थांचे लॉकर तपासण्यात आले तेव्हा त्यातून सुमारे 15 कोटी रुपये पोलिसांच्या हाती लागले. त्यावेळी तपासण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये राजेंद्र बंब याच्या व्यवसायात त्याचा भाऊ संजय बंब हा देखील सहभागी असल्याची पोलिसांना खात्री झाली. पोलिसांनी तपास सुरू करण्यापूर्वी संजय बंब धुळे शहरातून बेपत्ता झाला होता, त्याचा शोध पोलीस घेत होते. 2 दिवसांपूर्वी संजय बंब याच्या नावे असलेल्या लॉकरची पाहणी करण्यात आली तेव्हा पोलिसांना 1,00,000 रुपये मुदत ठेवी, मालमत्तांची कागदपत्र आणि ज्यांना पैसे दिलेत त्यांच्याकडून घेतलेले धनादेश सापडले आहेत. महिनाभरापासून संजय बंब पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेरीस मालेगाव येथील दिनेश लॉजमधून त्याला अटक करण्यात आली. अटक करणाऱ्या पथकात पोलीस अधिकारी हेमंत बेंडाळे, हर्षवर्धन बहिरम, हिरालाल ठाकरे, गयाउद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर, राजू गीते यांचा समावेश होता. संजय बंब याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर अजून काही बेकायदेशीर व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील यांनी सांगितलं. दुसरी केस आपल्याला माहिती आहे, आझादनगर पोलीस स्टेशनला आरोपी बंबच्या विरोधात सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या तपासात त्याच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली होती आणि तेव्हा त्याच्या भावाच्या घरात देखील खूप ऑब्जेक्शनेबल असे डॉक्युमेंट्स मिळालेले होते, कागदपत्र मिळाले होते, कॅश मिळाली होती आणि कोरे स्टॅम्प वगैरे मिळालेले होते. तेव्हापासून संजय बंब याला आरोपी म्हणून टीमने निष्पन्न केलेलं होतं, परंतु बरेच दिवस तो मिळून येत नव्हता. याच्यामध्ये तपास अधिकारी API बेंडाळे आणि त्यांचे सर्व सहकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, हर्षवर्धन बहिर, आपले होम DSP ईश्वर कातकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा माग काढला आणि खूप कष्ट करून मेहनत करून त्याची माहिती काढली आणि काल आरोपीला मालेगाव येथून अटक केलेली आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 KG. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741.
दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211, 295-311, मोबाईल 94-204-39-111. उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्राध्यापक नरेंद्र महाले यांचा टॉपर झोन क्लास. 11वी आणि 12वी परीक्षेसह JEE नीट आणि CET परीक्षेची परिपूर्ण तयारी. अध्यापनाचा 15 वर्षाचा अनुभव. संपूर्ण डिजिटल क्लासरूम. ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच. उच्च दर्जाच्या प्रिंटेड नोट्स. कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी ॲनिमेशन व्हिडिओचा वापर. प्रत्येक आठवड्याला टेस्ट घेत अभ्यासाचा आढावा. JEE नीट आणि CET डेली प्रॅक्टिस पेपर्स घेणारा एकमेव क्लास. साइंस में मेरा थोड़ा कम इंटरेस्ट था, बट इंटरेस्ट होने की वजह से मेरे मम्मी पापा ने साइंस में था. फिर उसके बाद केमिस्ट्री में बिल्कुल ही इंटरेस्ट नहीं था, ना ही कुछ समझ में आया. सर के पास आने के बाद सर ने इतनी प्रैक्टिस ली, इतनी थियोरी की प्रैक्टिस ली कि अब केमिस्ट्री के जैसा ईजी सब्जेक्ट अब कुछ भी नहीं लगने लगा. सर के MCQs, सर का पैटर्न इतना ईजी लगता है कि जिसको नहीं भी आता होगा ना उसको भी आने लगा. त्वरित प्रवेश घेऊन उत्तम भविष्याच्या दिशेने पाऊल टाका. पत्ता: टॉपर झोन क्लास, जयहिंद कॉलेज रोड, मॉडर्न नर्सरी समोर, इंडियन बँकेच्या खाली, जयहिंद चौक, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 94215-36550. मोबाईल क्रमांक 83085-95795. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TVच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. भारतीय जनता पक्षाने नेहमीच OBC हक्काचे संरक्षण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी OBCंच्या हक्कासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. स्थानिक पातळीवर OBC समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा OBC मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर यांनी केले. भारतीय जनता पक्षाचा OBC मोर्चाचा गुरुवारी शहरातील दाता सरकार मंगल कार्यालयात मेळावा झाला. भारतीय जनता पक्षाचा OBC मोर्चाचा गुरुवारी शहरातील दाता सरकार मंगल कार्यालयात मेळावा झाला. यावेळी भाजप OBC मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार संगमलाल गुप्ता, प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, संघटन सचिव बापूसाहेब घडामोडे, शंकरराव वाघ, प्रकाश चित्ते, मनोज ब्राह्मणकर, खासदार डॉ सुभाष भामरे, महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर प्रदीप करपे, माजी महापौर जयश्री हरराव, उपमहापौर अनिल नागमोते, नगरसेवक हिरामण गवळी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू खलाणे, विक्की परदेशी, विजय पाच्छापूरकर उपस्थित होते. यावेळी हंसराज अहिर म्हणाले की राज्यात OBCंवर अन्याय झाला आहे, मात्र आता राज्यात आघाडी सरकार कोसळल्यानं पुन्हा भाजप सरकार येणार आहे. भाजप सरकारच्या कालावधीत OBCंच्या रखडलेल्या मागण्या आणि प्रश्न मार्गी लावण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देखील देण्यात आली. सरकारने कधी उशिरा न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. समोर देणार
म्हणून त्याला धाव पण लागला असेल आणि एखादा शाप लागला असेल आणि आज आपण उकड्या मैदानामध्ये जेव्हा मेळावा घेत आहोत तेव्हा आज उद्या परवा चार दिवसामध्ये आपले मुख्यमंत्री या ठिकाणी बसतील आणि ज्यांनी कोर्टाचा आदेश आल्यावर भविष्य आरक्षण संपत असताना अध्यादेश काढून आरक्षण वाचवलं होतं ते देवेंद्र फडणवीस ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन केलं ते देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्र बीजेपीला निर्मित करत आहे त्या त्या दिवसामध्ये आपण सरकार स्थापन करू अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि सगळं घडत असताना या ओबीसी मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो महिलांना विनंती करतो की आम्ही या ठिकाणी जे नगरसेवक आले असतील त्या सगळ्यांनी पुन्हा आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं कार्यक्षेत्र जे असतो जिल्हा कार्यक्षेत्र मंडळ कार्यक्षेत्र वार्डमध्ये शैक्षणिक केंद्र बूथप्रमुख महिलामध्ये काय काम करतात युवामध्ये कार्य करतात संख्यामध्ये आदिवासी सगळं काम करतात. पावसाळ्यात पाळीव प्राण्यांवर साथीचे आजार येत असतात त्यामुळे या दिवसात गाय म्हैस बैल शेळ्या मेंढ्या आणि इतर पाळीव प्राण्यांचे लसीकरण करणे अत्यावश्यक असते. लोकहित फाउंडेशन स्वाभिमानी सोशल ग्रुप आणि पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन करणे स्वागतार्ह आहे. शिबिरात पाळीव प्राण्यांवर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रामभदाने यांनी केले. धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे झालेल्या शिबिराचा पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला. धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे मोफत पशुवैद्यकीय चिकित्सा शिबिर झालं. शिबिराचं उद्घाटन भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांच्या हस्ते करण्यात आलं. अध्यक्षस्थानी कृषी सभापती संग्राम पाटील होते. व्यासपीठावर भाजपाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे म्हणाले की शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन. पशुधनाची निगा राखण्यासाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोफत पशुवैद्यकीय शिबिराचा उपक्रम संपूर्ण तालुक्यात अण्णासाहेब दवा पाटील प्रतिष्ठानातर्फे राबवण्यात येत असतो. या उपक्रमाचं अनुकरण करीत आज लोकहित फाउंडेशन बोरकुंड येथील स्वाभिमानी सोशल ग्रुपनं पशुवैद्यकीय तपासणी शिबिर घेतलं आहे. तालुक्यातील सामाजिक संघटनांनी पुढे येऊन असे कार्यक्रम राबवावेत त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शिबिरात पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांनी जनावरांची तपासणी करून घेतली. जनावरांना घटसर्प फऱ्या या रोगांची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. तसंच जनावरांमधील वंध्यत्व निवारण तसंच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या विविध साथीच्या आजारांचं निदान करून प्राथमिक स्वरूपाचे औषधोपचार करण्यात आले. शिबिरासाठी अशोक पंढरीनाथ पाटील नंदकिशोर भदाणे सुभाष देवरे रावसाहेब माळी मोहन बदाणे प्रशांत पाचपुते धर्मराज पाटील आधार नामदेव नेमाणे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. पशुवैद्यकीय चिकित्सक कुणाल पाटील डॉक्टर प्रवीण राजपूत डॉक्टर केशव जाधव डॉक्टर आकाश साळुंके डॉक्टर कुणाल बदाणे यांनी जनावरांच्या आरोग्याची तपासणी केली. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह अनेक हंगामी व्यावसायिक सुखावले आहेत. अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. संसर्गजन्य आजार पसरले नाही तर यंदा परिस्थिती चांगली राहील असे छत्री विक्रेता अशफाक शेख यांनी सांगितले. सध्या धुळे शहरात पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे विविध वसाहतींमध्ये जाऊन अशफाक शेख छत्र्यांची विक्री करीत आहेत. त्यांच्याकडे 200 रुपयांपासून 1000 रुपये किमतीपर्यंतची छत्री आहे. धुळे जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती त्याचा केवळ बियाणे खते या विक्रेत्यांवरच परिणाम झाला नव्हता तर अनेक हंगामी व्यावसायिक देखील चिंताग्रस्त झाले होते. अनेकजण उदरभरणासाठी निर्णया प्रकारचे हंगामी व्यवसाय करीत असतात. अर्थात त्यासाठी हंगाम पूरक असणं गरजेचं असतं. जून महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस सुरू होतो. साधारणतः 2.5 ते 3 महिने पाऊस होतो. या काळात कामानिमित्त अनेकांना घराबाहेर पडावं लागतं. अशावेळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी अनेकजण छत्रीचा उपयोग करतात. नागरिकांची हंगामी गरज लक्षात घेऊन अशफाक शेख हे गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात छत्री विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. यंदा व्यवसाय सुरू करण्यास उशीर झाला. सर्वसाधारणपणे मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस हजेरी लावतो आणि नागरिक छत्रीची खरेदी करतात. पण यंदा जून अखेरीस पाऊस सुरू झाला. दरम्यानच्या काळात पाऊस नसल्यानं नागरिकांनी छत्री खरेदी केली नाही. मात्र आता पावसानं हजेरी लावल्यामुळे छत्री खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. परिस्थिती बदलेल त्यामुळे आता आम्हीच विविध वसाहतींमध्ये जाऊन ग्राहकांपर्यंत पोहोचतो. माझ्याकडे 200 रुपयांपासून 2000 रुपये किमतीची छत्री आहे असं अशफाक शेख यांनी सांगितलं. आणि मागच्या 10 वर्षापासून मी छत्रीचा व्यवसाय करतो. सीजनवाईज धंदा आहे आपला. थंडीमध्ये जसं स्वेटर वगैरे
असा पद्धतीचा धंदा आहे. आणि छत्र्याची मागणी अशी आहे का, आता मागच्या आठवड्यात काही सुरुवात बरोबर झाली नाही, पर या आठवड्यात थोडीफार यंदा पाऊस दोन एक दिवस चांगला पडला आहे, त्याच्यामुळे हा धंदा आता व्यवस्थित चालतो आहे. माझ्याकडे छत्र्या 100 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंत आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237-287. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधण, तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधण काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन. आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोगतज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाड बाजार, धुळे. फोन 235-570. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. विद्यार्थ्यांची परिपूर्ण शैक्षणिक प्रगती करायची असेल तर केवळ शाळेवर विसंबून राहता येणार नाही. पालकांनी देखील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चिकित्सक असले पाहिजे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त मुले किती अभ्यास करतात, मुलांना कोणत्या अनावश्यक सवयी लागल्या आहेत, त्यापासून त्यांना कसे प्रवृत्त करता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करावे. वेळोवेळी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शाळा प्रशासन किंवा शिक्षकांशी पालकांचा संवाद झाला पाहिजे, असे मत कणोसा कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका मोनिका कार्डोझा यांनी व्यक्त केले. धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ झाला. यंदा कोरोना संसर्ग कमी असल्यामुळे शाळा नियमित सुरू झाल्या. इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये धुळ्यातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल आघाडीवर आहे. मुलांची शैक्षणिक प्रगती सर्वोत्तम व्हावी यासाठी अनेक पालक आपल्या मुलांचं शिक्षण चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू करतात. मुलांची शैक्षणिक पायाभरणी चांगली व्हावी यासाठी चावरा स्कूलतर्फे पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जातं. त्यासाठी मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यंदा अनेक पालकांनी चावरामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी मुलांना दाखल केलं. यासाठी शाळा व्यवस्थापनानं स्वागत समारंभ घेतला. त्याला मुलांसह पालकही उपस्थित होते. कार्यक्रमास धुळ्यातील करोसा कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका मोनिका कार्डोझा यांची उपस्थिती होती. याशिवाय व्यासपीठावर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी थॉमस सीझन, मुख्याध्यापिका संदीता पवार, समन्वयक श्रीमती जेन्सी,
चर्चमधील प्रचारक बिजू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरा लक्षात यावी यासाठी सजीव देखावा देखील निर्माण करण्यात आला होता. शाळेतील सांस्कृतिक विभागाच्या कलापथकानं कार्यक्रम सादर केला. नव्यानं शाळेत दाखल झालेली मुलं विविध खेळात रमली. सामाजिक सद्भाव वाढीस लागावा यासाठी धार्मिक ग्रंथांचं वाचनही करण्यात आलं. यावेळी मुख्याध्यापिका मोनिका कार्डिझो म्हणाल्या की मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांनी केवळ शाळेवर अवलंबून राहू नये. शाळेव्यतिरिक्त मुलं काय करतात, त्यांच्या सवयी काय, याचा विचार करायला हवा. मुलांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून वातावरणाची निर्मिती करावी. त्यासाठी पूरक शैक्षणिक साधनं मुलांच्या आजूबाजूला कशी राहतील याची काळजी पालकांनी घ्यावी. मुलांना मोबाईल आणि त्यावरील विविध खेळांपासून दूर ठेवावं. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत वेळोवेळी शाळा आणि शिक्षकांशी संवाद साधावा असंही त्यांनी सांगितलं. त्याला जास्ती काम करून बिझी ठेवायचं. पेरेंट्स, मी गोष्टी कशा सांगितलं तुम्हाला, तुमची बाळ आहात तुमची, आता इथं नवीन, ऍक्च्युली दिस इज फॉर न्यू कामर्स. तुम्हाला हे माझी एक मेसेज देते तुम्हाला पेरेंट्स, तुम्हाला तुमचं टाइम जास्ती तुमच्या मुलाकडून द्यायला पाहिजे. किती बिझी असले तुम्ही, बिझी कशाला राहतात, काम करतात मुलासाठी. आता तर मुलासाठी तर तुमची मुलं तर तुमची बिझी करून ते काय फायदा होणार नाही. तर बिझी राहून काय, इट विल नॉट मेक एनी प्रोग्रेस. तुमचं क्वालिटी टाइम द्या तुमच्या मुलाला, मुलीला, मुलाला, कोणाला, तुमचे. तशाला तुम्ही एक चांगल्या शाळेमध्ये आहात. चावरा इज अ वेल नोन स्कूल, व्हॅल्यू बेस्ड स्कूल. आणि तुम्हाला हे करायला तुमची पण मदत पाहिजे. फादरला, सिस्टरला, टीचरला तुमची मदत पाहिजे. पेरेंट्स, तुम्ही बोलला बिझी बिझी. राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैया तेलिया हिंदू तरुणाची धर्मांधाने अमानुषपणे हत्या केली. हत्येचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर टाकले. शिवाय अशाच पद्धतीने हत्या पंतप्रधानांची देखील होऊ शकते असा संदेश देत धर्मांधाने धमकावले आहे. त्यामुळे राजस्थानात हिंदू स्वतःला असुरक्षित समजत आहेत. अशा परिस्थितीत राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी करीत हिंदू जागरण मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. स्वतःला जिहादी म्हणवणाऱ्या काही धर्मांधांनी उदयपूर येथे कन्हैया तेली या हिंदू तरुणाची हत्या केली. हत्येचं चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केलं. अशाच पद्धतीची हत्या पंतप्रधानांची देखील होऊ शकते असा इशारा धर्मांधांनी दिला आहे. त्यामुळे राजस्थानातील हिंदू दहशतीखाली आले असून स्वतःला असुरक्षित समजत आहेत. त्याचवेळी राजस्थानातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार या प्रकारची म्हणावी तशी दखल घेत नाहीत. तेव्हा राजस्थानातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि देशातील सर्व हिंदूंच्या भल्यासाठी राजस्थानात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी करीत हिंदू जागरण मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रपतींसाठी जिल्हा प्रशासनाकडे सविस्तर निवेदन देण्यात आलं आहे. आंदोलनात डॉक्टर योगेश पाटील, राजेश पाटील, योगीराज मराठे, दत्ता चौधरी, संजय पाटील, गोपाल पाटील, अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, राम बधाणे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. काल भारत देश, हिंदूंचा भारत देशात राजस्थान, राजपुतांचा युद्धाचा आणि पराक्रमाचा इतिहास लाभलेल्या राजस्थानमध्ये उदयपूर इथं आपल्या एका हिंदू युवकाचा एक छोट्याशा कारणासाठी काही धर्मांध जिहाद्यांनी निर्घुणपणे त्याची हत्या केली. आणि नुसतं हत्या न करता त्याचं सर कलम करून आम्ही अशाच पद्धतीने प्रत्येक हिंदूचं सर कलम करू अशा प्रकारची दहशत आणि या देशाचे सर्वोच्च नेते माननीय नरेंद्रजी मोदी यांचं सुद्धा सर कलम करण्यासाठी अल्लाह आम्हाला ताकद देव अशा प्रकारचं वक्तव्य करून स्वतः ते व्हिडिओ व्हायरल करतात. निर्गुण खून करून तो व्हिडिओ सुद्धा त्यांनी शूट केला आणि तो प्रसारित केला. यावरून लक्षात घ्यायला पाहिजे की या देशात जी पिलावडं, तालिबानींची पिलावडं इथं राहत आहेत, जी पाकिस्तानी सोची इथं लोक राहत आहेत, हे आपल्याला पुढे कशा पद्धतीने घातक ठरू शकतील याचा विचार अखंड हिंदू समाजाने करायला पाहिजे. गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याशिवाय समाज आणि देशाचा विकास होणार नाही. देशाच्या विकासासाठीच रोटरी क्लब आणि रोटरी चॅरिटेबल फाउंडेशन मातृसेवा संघाच्या शाळेतील मुलांना मदत करीत असते असे मत रोटरी क्लबचे जिल्हा गव्हर्नर श्रीकांत इंदानी यांनी व्यक्त केले. मातृसेवा संघाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय साहित्य आणि गणवेश वितरण करण्यात आले.
धुळे शहरातील मातृसेवा संघ या संस्थेतर्फे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण देणारी शाळा चालवली जाते. या शाळेत अनेक गोरगरीब आणि कष्टकऱ्यांची मुलं शिक्षण घेतात. कष्टकऱ्यांच्या या मुलांना नियमित शैक्षणिक साधनं खरेदी करणं शक्य होत नाही. मात्र कष्टकऱ्यांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, यातून एका अर्थानं समाजाचा आणि देशाचा विकास होईल अशी धारणा रोटरी क्लब आणि रोटरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे सुमारे 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या संस्थांतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं जातं. यंदाही शाळा सुरू झाल्यानंतर शाळेतच कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं आणि गणवेश वितरित करण्यात आलेत. यावेळी मातृसेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप शाह, रोटरी क्लबचे श्रीकांत इंदाणी, सारिका इंदाणी, आशिष अग्रवाल, राहुल कुलकर्णी, अनिल बागट, राहुल अग्रवाल, विजय चांडक, ए एस पाटील, विलास कोठावदे, अशोक अग्रवाल, उमेश अग्रवाल, मंगला सिंघवी, हर्षद देशपांडे, कल्पना शाह उपस्थित होते. यावेळी श्रीकांत इंदाणी म्हणाले की कष्टकऱ्यांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येणं महत्त्वाचं आहे. सर्वांचा शैक्षणिक विकास झाल्याशिवाय समाजाचा आणि देशाचा विकास होणार नाही. समाज आणि देशाच्या विकासासाठीच आम्ही कष्टकऱ्यांच्या मुलांना गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक साहित्य देत आहोत. मातृसेवा संघाची शाळा कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी चांगलं काम करीत आहे, असंही ते म्हणाले. आज रोटरी क्लब ऑफ धुळे व रोटरी क्लब ऑफ धुळे यांच्यातर्फे आमच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्याचं वाटप केलं जातं, तोच आज हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन साहेब, माननीय प्रदीपभाई शाह, सेक्रेटरी मॅडम सिंघवी मॅडम, त्याचप्रमाणे सदस्य कल्पना महावीर शाह या उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये स्वच्छ पाण्याची सोय, तसेच काही बेंचेस उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे गरीब मुलांसाठी शिष्यवृत्ती योजनासुद्धा आयोजित केलेली आहे आणि शालेय साहित्याचं वाटपसुद्धा रोटरी क्लब ऑफ धुळे यांच्याकडून केलं जातं. त्याचप्रमाणे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुढाकार घेऊन आज आमचे गरीब विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रोटरी क्लब आणि रोटरी चॅरिटेबल फाउंडेशन शाळेला सामाजिक दृष्टिकोनातून मदत करीत आहे. या संस्थांनी शाळेतील मुलांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून पाण्याच्या टाक्या दिल्या आहेत. सेवाभाव दृष्टिकोनातून मदत करणाऱ्या संस्थांमुळेच गोरगरीब मुलांचं शिक्षण होत आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. प्राध्यापक नरेंद्र महाले यांचा टॉपर झोन क्लास JEE आणि नीट परीक्षेसाठी धुळे शहरातील एकमेव क्लास. सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. धुळे महापालिका क्षेत्रात आलेल्या 5 गावांमधील हरकतींवर सुनावणी झाली. नागरिक आक्रमक झाल्याने 56 मालमत्तांची फेरमोजणी करण्याची घोषणा. OBC समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न, संघटन मजबूतीला प्राधान्य द्या, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे OBC मेळाव्यात प्रतिपादन. पावसावर केवळ बियाणे आणि खत विक्रेतेच अवलंबून असतात असे नाही, पावसाने हजेरी लावल्यामुळे हंगामी व्यावसायिक छत्री विक्रेत्यांना कमाईची संधी. राजस्थानमध्ये हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना, देशातील हिंदूंच्या भल्यासाठी राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार हटवून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, हिंदू जागरण मंचची मागणी. आणि मातृसेवा संघाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब आणि रोटरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शालेय साहित्याचे वाटप, गरीब मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे शुक्रवारी कमाल तापमान 39.0° सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान 23.5 इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 65 तर दुपारी 30% होते. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.
पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.